सर्व उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये दररोजच उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे. नक्कीच मित्रांनो, आजही उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे की आजही महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये वाढच पाहायला मिळत आहे. तर जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही. त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो, आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजार भाव सांगत असतो. चला तर जाणून घेऊ 25 जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव. तर पहिली बाजार समिती आहे मनमाड. मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती 1600 क्विंटल. मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला आहे 2900 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3151 रुपये प्रति क्विंटल. यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 3837 क्विंटल. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला आहे 2100 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3000 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड. चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 770 क्विंटल. चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 2800 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला आहे 3000 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3250 रुपये प्रति क्विंटल. यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याची आवक होती 450 क्विंटल. या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 2000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला आहे 2600 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3200 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 9690 क्विंटल. पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला आहे 2050 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3100 रुपये प्रति क्विंटल. यानंतर येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 3000 क्विंटल. येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 800 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला आहे 2750 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3100 रुपये प्रति क्विंटल. यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 7284 क्विंटल. लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला आहे 3100 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3311 रुपये प्रति क्विंटल. यानंतर देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 7500 क्विंटल. देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 750 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला आहे 3050 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3280 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 18000 क्विंटल. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 800 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला आहे 3250 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तब्बल 3625 रुपये प्रति क्विंटल. यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 8500 क्विंटल. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला आहे 3050 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3411 रुपये प्रति क्विंटल. यानंतर खेडजाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 300 क्विंटल. खेडजाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 2000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला आहे 2500 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3000 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती येत आहे छत्रपती संभाजीनगर. या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 1231 क्विंटल. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला आहे 2000 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2500 रुपये प्रति क्विंटल.